आकाश जाधकर। सामना 20 मिनिटांमध्ये संपवायचा, पहिला इनिंगचा सामना हा 20 मिनिटांमध्ये। दोन्ही पंचांनी दक्षता घ्यायचे, खेळाडूंनी दक्षता घ्यायचे। पहिला चेंडू ढकलून काढलाय पॉईंटच्या दिशेने, बॅकवर्ड पॉईंटला वन बाउन्स अडवला जातोय। एका धावेने धावफलक चालू ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत। पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये 16 चेंडू आणि 58 धावांची खेळी केली होती, तोच हा खेळाडू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, संकेत पवार। आकाश जातकर, तू संकेत हे बॅटल पाहण्यासाठी। हा वाटा शॉट, पॉईंटच्या डोक्यावर मारलेला चेंडू, सी मारेशा पार, 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार। आकाश धातकर याच्या चेंडूवर मारलेला हा पॉईंटच्या डोक्यावरून फटका, इथे मात्र यष्टीच्या मागे गेलेला चेंडू निर्धाव चेंडू होतोय। धावा झाल्यात 5 आतापर्यंत। पुन्हा एकदा भिरकावून दिलाय फ्लेक्झिबल संकेत पवार, सीमा रेषा पार जातोय 4 धावांसाठी। धावफलक हलता ठेवलाय, धावा झाल्या आहेत 9, बिनबाद 9 अशी धावसंख्या। प्राथमिक षटक चालू असताना पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय। या षटकामध्ये 2 खणखणीत चौकार मारण्यात यशस्वी ठरलाय संकेत। एक समोर नावाजलेला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आकाश धातकर याच्या समोर फल, एक चांगलं बॅटल। पुन्हा एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅटची कडा घेऊन जात आहे यष्टीच्या मागे संकेत बॅक टू द पॅव्हिलियन। खेळाडू ऋतू म्हणजे काय हे आपल्याला पाहायला मिळाले, स्वतः माघारी परतलाय। आकाश धातकर एक चांगला मोहरा टिपण्यात यशस्वी ठरलाय, चांगली गोलंदाजी, लेग ब्रेक केलेला चेंडू, बॅटची कडा घेऊन यष्टीच्या मागे चांगलं कामगिरी अमित याच्याकडून पाहायला मिळालंय। झेल बाद झालाय पुढील चेंडू, आकाश धातकर मंदार याच्यासाठी। पुन्हा एकदा लेग ब्रेक, पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न। षटक क्रमांक पहिला संपलाय, पॉवर प्लेचं षटक समाप्तीनंतर धावा झाल्यात 9, एक गडी बाद 9। नवीन गोलंदाज अमित,
शुभम आणि मंदार ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संकेत बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मंदार बॅटिंग करण्यासाठी सज्ज. इथे मात्र अलॉंग द कार्पेट मारले चेंडू, डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने गेले चेंडू, एक धाव मिळवते. दोन धावा मिळाल्यात. या दोन धावेने धावफलक 11 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा अकुटब्याचा चेंडू फिरकावून दिलाय कवर्सच्या दिशेने, एक धाव मिळते. एका धावेने धावफलक बदललं जात आहे 12 या धावसंख्येवर. मंदार ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्कवर अमित, एक अनुभवी या पंचक्रोशीतील गोलंदाज म्हणून नावाचलेला अमित गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. SPLचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसातील हा पाचवा सामना मिरकावून दिला आहे चेंडू मिड ऑनच्या दिशेने वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये, तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. एका धावेने धावफलक बदलला जातोय 13 या धावसंख्येवर. एक गडीबाद 13 अशी धावसंख्या. पुढील चेंडू, इथे मात्र उत्तुंग फटका मारला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. 6 धावा मिळाल्या. सी मा रेषा पार 6 धावांसाठी गेलेला चेंडू. मिडल ऑफ द बॅट या 6 धावाने धावफलक तेजीच्या रफ्तारने 19 या धावसंख्येवर. एक गडी बाद 19. पुन्हा एकदा अमित, इथे मात्र जोरदार वेगाने टाकलेला चेंडू पॅटची कडा घेऊन यष्टीच्या मागे. यष्टी रक्षकाने चांगली कामगिरी पार पाडली आहे. निर्धाव चेंडू, धावा झाल्यात 19. एक गडी बाद 19 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला सामना वीरा 11 वरवडे विरुद्ध जिजा 11 खंडाळा. इथे मात्र भिरकावलेला चेंडू पाहूया. फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, किती धावा मिळत आहेत. 2 धावा पळून काढण्यात यशस्वी ठरला. तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. 3 धावेने धाव संकेत बदल होतोय. धावा झाल्यात 22. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 22. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या. अशी सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं पंचक्रोशीतील ही एक सर्वात यशस्वी स्पर्धा मानली जाते. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये रत्नागिरी तालुका गुहागर तालुक्यामधील नामवंत खेळाडू खेळण्यासाठी सज्ज असतात. बरेच नवोदित खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म आपलं प्रदर्शन मांडण्यासाठी ही स्पर्धा एक बहुमूल्य योगदान देत असते. त्याचप्रमाणे यंदा देखील नवीन खेळाडू, जुने खेळाडू, अनुभवी खेळाडू अशी सांगता येते. मात्र उत्कुंग फटका. सी मारेशा वार मिड ऑफच्या डोक्यावरून गेलेला हा षटकार. मंदारच्या बॅटमधून 6 धावा. चेंडू, इथे मात्र धावचीतचा अपील मात्र इथे फेटायला स्वरिक पंच अम्मी अबडसावळे. मेन पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते.
अभय सर चांगले निर्णय आतापर्यंत या स्पर्धेतील पंच यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालेत. भर उन्हामध्ये ही कामगिरी पार पाडताना दोन्ही पंच, त्याचबरोबर आकाश तातकर. इथे मात्र उलटा चेंडू. समाचार समाचार आणि समाचार, पुरेपूर समाचार घेतलाय. या मिळाल्यात सहा धावा. हा आहे शिवाचा छावा. प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं SPL चा महासंग्राम. या महासंग्रामाचा हा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसातील हा संध्याकाळच्या सत्रातील पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विरा इलेव्हन वरवडे विरुद्ध जिजा इलेव्हन खंडाळा. आकाश तातकर बॉलिंग मार्कवर सज्ज. मंदार पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. निर्धाव गेलेला चेंडू. धावा झाल्यात आतापर्यंत धावफलकावर 35. एक गडी बाद 35 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुढे चेंडू आकाश जातकर राईटम ओव्हर द विकेट मारा करताना. इथे मात्र लोअर फुल टॉस फ्लॅटेड षटकार काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलेला. सी मारेशा पार. सहा धावा. षटक संपलंय. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात. श्रव्वाण्णव चेंडू. धावा मिळत आहेत 4 धावा. समाचार घेतोय. आपल्याला पाहायला मिळेल श्रवण. एक नवोदित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी करताना श्रवण वरवडे गावाला बिलॉंग करताना हा खेळाडू. राईट आर्म राऊंड गोलंदाजी करेल. फ्री हिट. अकुटपाचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने गेलेला. तोपर्यंत मकरंद सेफ हँड मध्ये पोहोचलाय. एक धावा मिळते. एका धावेने धावफलक बदललं जात आहे. 47 या धावसंख्येवर षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकातील एक चेंडू फेकून झालाय. मंदार ज्याच्या मॅच मधून सलग 2 षटकार गेले होते त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना इथे मात्र निर्धाव चेंडू जातोय. स्लोअर वनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन असणारा हा गोलंदाज श्रवण मैदानामध्ये बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. श्रवण टू मंदार.
जोराचा टाकलेला चेंडू, वेगवान चेंडू, पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव निश्चित स्वरूपात, दुसरी धाव धावचित होतो का, मात्र सेफ लँड करतोय शुभम आपल्या क्रीज मध्ये. तोपर्यंत दोन धावा पूर्ण झाले आहेत, 49 धाव संख्येवर धावा. इथे मात्र लोअर फुल टॉसचा फायदा सीमा चार घेतलाय शिवबाजाच छावा आणि ह्या मिळत आहेत 6 धावा. या 6 धावाने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे 55-50. विरा 11 वरवडे या संघासाठी. मंदार याच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंतच्या इनिंग मध्ये. संकेत आउट झाल्यानंतर मात्र एक हाती भूमिका दोन्ही बॅटरने सांभाळले शुभम आणि मंदार याने. श्रवण पुढील चेंडू, राईट राऊंड गोलंदाजी. इथे मात्र जोराचा मारलेला फटका गावकर्णच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय पियुष याच्याकडून. तोपर्यंत मात्र धावा मिळत आहेत 2-2 धावाने धावसंख्येत बदल होतोय 57 धावा. षटक क्रमांक 4th च्या 4th षटकातील पुढील चेंडू श्रवण पुन्हा एकदा मंदार यासाठी. इथे मात्र खराब चेंडू, वाईट चेंडूचा वन बाउन्स आणि वाईट चेंडू पंचा यांच्याकडून. अतिरिक्त धावसंख्येने धावफुलक हलता ठेवण्यात यशस्वी झालाय 58 धावा. आतापर्यंत 1 गडीबाद 58 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. जोराचा फटका मारलेला, फटका फसलाय, कॅच होतो का पाहूया. नो मॅन्स लँड मध्ये पडला असता मात्र तिथपर्यंत खेळाडू पोहोचून सुद्धा कॅच झाला नाहीये. तोपर्यंत मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. 2 धावसंख्येने धावफलक बदलला जातोय 60 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी पियुष मैदानाच्या दिशेने. महत्वाचा खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये, गुलाब संदेश. पुढील चेंडू, पुढील षटक, 5वं षटक, हाणामारीचं षटक, महत्वाचं षटक दोन्ही संघांसाठी. इथे मात्र फुलटा चेंडू समाचार, मिळतील 6 धावा सीमा रेषापार. लगावलेला हा षटकार मिडल ऑफ द बॅट. पुढील चेंडू पियुष, राईट आर्म ओव्हर गोलंदाजी करेल. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, निर्धाव गेला असता चेंडू मात्र बाईच्या स्वरूपात मिळालेल्या, हा लेग बाईच्या स्वरूपात मिळालेली. 1 धाव, धावसंख्या बदलते, धावसंख्या झाली 67. 1 गडीबाद 67 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड मात्र सतत अपडेटेड राखण्यात यशस्वी ठरत आहेत दोन्ही बॅटर विरा 11 वरवडे या संघाकडून. पुढील चेंडू पियुष, आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले, तिसरा चेंडू. इथे मात्र मंदार याने चांगला फटका मारलाय काउकर्णच्या दिशेने आकाश धतकरच्या हातात. जोपर्यंत चेंडू आहे तोपर्यंत मात्र 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. 1 धावेने धावफलक 68 या धावसंख्येवर. गडीबाद झालेत 1 हाणामारीचे शेवटचे 3 चेंडू. बॅटल आपल्याला पाहायला मिळेल शुभम आणि पियुष यांच्या दरम्यान. इथे मात्र बॅटल सक्सेसफुल झालाय शुभम याच्याकडून. 6 धावा मिळत आहेत. शॉर्ट टप्प्याचा चेंडू गेलाय सी मारेशा पार.
हँडचा वापर करतो शुभम. कलात्मक दृष्ट्या पाहायला गेलं तर सुंदर फटका, व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट शॉट, बट कॅच. आउट मध्ये परतताना इथे मात्र चांगला चेंडू पियुष. एक धाव मिळते. पंच्याहत्तर जिंकण्यासाठी 76 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र ठेवलंय. जिजा इलेव्हन खंडाळा यांच्या समोर विरा इलेव्हन वरवडे यांच्या दरम्यान होणार हा सामना. चालू असलेला सामना पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 75, जिंकण्यासाठी 76 धावांचं उद्दिष्ट जिजा इलेव्हन खंडाळा या संघासमोर.
76 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते जिजा इलेव्हन खंडाळा समोर. प्राथमिक जोडी आपल्याला पाहायला मिळते, पियुष ऑन स्ट्राईक, आकाश धातकर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. मॅच चालू होते. संकेत पवार वॉडा शॉट, इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून कव्हरच्या डोक्यावर मारलेला चेंडू, सी मार रेषा पार, चार धावांसाठी. चार धावाने पियुष स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला, इथे मात्र लोअर फुल टॉस, पाहूया किती धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा चार धावा, अलॉंग द कार्पेट मारलेला चेंडू, सी मारेशा पार, चार धावा. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू, कम बॅक संकेत याच्याकडून. तिसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय. 18 धावा मात्र इथे झाल्या आहेत, 8 धावा झाल्या आहेत. बिनबाद 8 अशी धावसंख्या. प्राथमिक षटक आपल्याला पाहायला मिळतंय, पॉवर प्लेचं षटक. डिपकाऊ एक्स्ट्रा डीप कव्हरला एक खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग शॉर्ट, स्क्वेअर लेग फाईन लेग थर्ड मॅन पुन्हा एकदा भिरकावून दिला आहे. कॅच होतो का? कॅचेस विन मॅचेस. पहिला धक्का मिळतोय पियुषच्या बॅटमधून. मॅच चालू करायचे, बॅटर मैदानामध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. टीम मीटिंग थोडी कमी घ्यायची आहे. संकेत दोन्ही पंचांनी अजून देखील एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. एक इनिंग आणि पूर्ण एक मॅच. दोन्ही पंचांनी थोडीशी मॅच पळवायची आहे, सहकार्य करायचंय सर्व खेळाडूंनी. मॅच ऑन दोन्ही संघांसाठी. 76 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर पहिला धक्का मिळवण्यात यशस्वी ठरलाय तो संकेत. डिबेस्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका सेफ हँड मध्ये शुभमच्या हातामध्ये स्थिरावला, झेल बांधून माघारी परतलाय 8 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू ओव्हर स्टेप, नो चेंडू इथे पंच. फ्री हिट, फ्री हिटचा समाचार. अनिकेत अनिकेत हळदणकर बॅटर. निर्धाव फ्री हिटचा चेंडू, इथे मात्र निर्धाव गेलाय. पुढील चेंडू संकेत याचा, पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. षटक क्रमांक पहिला संपतय. एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9.
एक गडीबाद 9 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. जिंकण्यासाठी 76 धावांचं उद्दिष्ट आहे. त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये मात्र 9 धावा खर्च केल्या आहेत. थोडं स्पीडी घ्यायचंय. दोन्ही संघांना नम्र विनंती, थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे. पंचम लेफ्ट आर्म ओवर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पंचम. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर एक आकाश धातकर एक नावाजलेला खेळाडू बॅटर मैदानामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची साथ देण्यासाठी अनिकेत मॅन फ्रॉम कचरे. चांगली फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं वेळोवेळी स्पर्धेमधील. इथे मात्र रिवर्स फटका मारायचा होता. इथे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण बॉल वेग पकडून सीमारेषेचा वेध घेतोय का. 4 धावा मिळत आहेत. या 4 धाव्याने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे 13 या धावसंख्येवर. मात्र दिवस फटका मारण्याचा अटेम्प्ट सक्सेसफुल झाला आहे. त्याची साथ मिळाले. ते मात्र अकुटपाचा चेंडू कॅच होतो का. संकेतच्या सेफंड मध्ये कॅच झालाय. धक्कादायक फलंदाज आपल्या टीम साठी धक्का देऊन जातोय. मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल आकाश धातकर याची जागा घेण्यासाठी. बॅट नेम आपल्यापर्यंत पोहोचवायचा कॉन बॉक्स पर्यंत. न्यू बॅटर नेम मनोज. गोलंदाजी मार्कवर पंचम. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. लेफ्ट हँडेड गोलंदाज या स्पर्धेतील हा पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सकाळच्या 17 पासून. चांगली गोलंदाजी त्याचप्रमाणे चांगला प्रहार. सीमारेषा बाहेर 4 धावा मिळत आहेत. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल पंचम. ते मात्र वाईट चेंडूचा करार दिलाय पंच. अभय ढवळे स्क्वेअर लेग पंच म्हणून अमेय भडसावळे कामगिरी पाहताना. पुन्हा एकदा स्वेअर मारा. पुन्हा एकदा स्वेअर मारा. अतिरिक्त धावसंख्या धावा झाल्यात 19. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. इथे मात्र बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता असफल झालाय. निर्धाव चेंडू कम बॅक म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. पंचम दुसरं षटक हाताळताना दिसतोय. धावा झाल्यात 19. दोन गडी बाद 19 अशी धावसंख्या आतापर्यंत. राईट लेफ्ट आर्म राऊंड विकेट
ते मात्र फसवा चेंडू, हलक्या हाताने टाकलेला चेंडू, गतीमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते वारंवार, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतो पंचम। पुढील चेंडू पंचम, पुन्हा एकदा हुक केलेला चेंडू, कॅच होतो का पाहूया। कॅचेस विन मॅचेस मित्रांनो, इथे मात्र झेल सुटलाय फाईन लेगच्या दिशेने। षटक मात्र इथे संपलंय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 21। २०२४ पर्व दुसरे, या स्पर्धेतील पहिला दिवस, अंतिम टप्प्यातील दोन मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत संध्याकाळच्या सत्रातील। मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी या पंचक्रोशीतील नामवंत स्पर्धा। सर्वांच्या सहकार्यांमुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे सगळ्यांचे हातभार या स्पर्धेसाठी लागलेले आहेत, त्यांचे आम्ही मनोमनी आभारी आहोतच। षटक क्रमांक तिसरं घेऊन येतोय संकेत, पहिला चेंडू फेकून झालाय, निर्धाव चेंडू, अनिकेतच्या बॅटला बॉल मात्र शिवत नाहीये। आतापर्यंत झालेल्या गोलंदाजीमध्ये संकेत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच केलाय, मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव निश्चित स्वरूपात मिळतीय। एका धावेने धावफलक बदलला जातोय, धावा झाल्या आहेत 22। मनोज बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल, इथे मात्र त्रिपळा चित केलाय, क्लीन चीट दिली आहे संकेत। संकेत याचा कम बॅक, आतापर्यंत यशस्वी गोलंदाज खंडाळा मधील एक अनुभवी फलंदाज, अनेक स्पर्धा गाजवलेला खेळाडू मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय। संकेत याचा पुढील चेंडू, हवेमध्ये गेलेला चेंडू, कॉट अँड बोल्ड, संकेत पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय। श्रीकांत बॅक टू द पॉली ऑन डक। संकेत ऑन हॅट्रिक, हॅट्रिक चेंडू आपल्याला पाहायला मिळेल संकेत याच्याकडून। या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक करण्याचा मान आकाश धातकर याच्या अमित नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय। हॅट्रिक चेंडू, संकेत गोलंदाजी मार्कवर,
चंडू टाकण्यासाठी तयार. इथे मात्र रिवर्स फटका, कॅच होते का पाहूया. मात्र निर्धाव चंडू जातोय. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र इथे असफल झालाय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळालंय. संकेत याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्याला संकेत दिसतोय. 76 धावांचं प्रतिउत्तर देताना मात्र जिजा 11 खंडाळा या संघाची बॅटर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे. आयुष वेलणकर यांनी कमिटी बॉक्सचे संपर्क साधायचा. त्याचप्रमाणे मैदानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते निखिल याच्याकडून. एक उत्तम दर्जाची गोलंदाजी. पुन्हा एकदा अकोटप्याचा चेंडू भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या दिशेने टॉप एज गेलेला चेंडू. इथे मात्र सेफ हँड मध्ये गेलाय. धक्का क्रमांक 5 बसतोय. नवीन आलेला बॅटर इथे आपल्याला मायल मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेलेला थर्डमॅनच्या दिशेने. ते मात्र झेल सुटतोय. चौथं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज निखिल. अनिकेत हळदणकर याच्यासाठी बक्षीस आलंय. सलग 3 षटकारांना जर अनिकेत हळदणकर यांनी जर सलग 3 षटकार मारले तर राज देवरुखकर यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आलंय. इथे मात्र हलक्या हाताने ढकललाय, चान्स घेतलाय शेवटचं षटक फेस करण्यासाठी. सलग 3 षटकार, 1001 रुपये राज देवरुखकर यांच्याकडून. पुढील सामना जयगडचा राजा विरुद्ध SP टायगर सडेवाडी यांच्या दरम्यान. लगेचच नाणेफेक करून घ्यायचे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. त्वरित समालोचन कक्षाकडे यायचंय. चालू असलेला सामना धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 24
25 धावा झाल्यात. जय गोलंदाजी मार्कवर जय आपल्याला पाहायला मिळतोय. विरा इलेव्हन वरवडे विरुद्ध जिजा इलेव्हन खंडाळे यांच्या दरम्यान चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक जय. तेज तर्रार गोलंदाजी केली होती त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. जयगडचा राजा विरुद्ध एस पी टायगर सडेवाडी यांच्या दरम्यान होणारा पुढील सामना लगेचच दोन्ही कर्णधारांनी जय याचा पुढील चेंडू इथे मात्र करारा जवाब दिलाय. शुभमच्या सेफ हँड मध्ये गेलेला चेंडू एक हाती जिंकलाय संघ.